ज्यांनी गुगल सारख्या मोठ्या मोठ्या कंपनीची झोप उडवली आहे. आता सुंदर पिचाई स्वतः म्हणतात चॅट जीपीटी सारखा टूल गुगलसाठी खतरा आहे. त्यांनी पण आपला एक ए आय टूल लॉन्च केला ज्याचं नाव आहे गुगल बार्ट. ठीक आहे, गुगल बार्ट यूज करून बघितला परंतु चॅट जीपीटीला टक्कर देईल असं मला काही वाटत नाही. त्यानंतर मायक्रोसॉफ्टचा बिंग चॅट पण आहे, तो पण तेवढा काही इफेक्टिव्ह वाटला नाही. परंतु चॅट जीपीटी, ओपन ए आय कंपनीचा जो चॅट जीपीटी आहे तो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, थोडीफार त्याची कल्पना तुम्हाला असेल. परंतु चॅट जीपीटी हा पूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजंटमधला एक साधा छोटासा टूल आहे. चॅट जीपीटी सारख्या एका छोट्या टूलची एवढी गोष्ट केली जाते, चर्चा एवढी वाढलेली आहे, ज्याच्यामुळे हजारो लोकांचे जॉब जाऊ शकतात, हे एका टूलचं काम आहे. तर असे हजारो टूल्स ए आयमध्ये आहेत. येणाऱ्या 4 ते 5 वर्षामध्ये याचा इम्पॅक्ट दिसायला सुरुवात होईल. फक्त या चॅट जीपीटी एका टूलमुळं कॉन्टेंट रायटर असेल, डिझायनर असेल, कोडर असेल, कोणत्याही इंडस्ट्रीमधला माणूस असेल, त्या माणसाला चॅट जीपीटीमुळे भीती वाटायला सुरुवात झालेली आहे. तो की प्रत्येक काम करून देण्यास सक्षम आहे. चॅट जीपीटी हा भरपूर क्रिएटिव्ह कामामध्ये उपयोगी पडतो आहे. असं म्हटलं जायचं की जेव्हाही कोणतं मशीन येईल तेव्हा मेकॅनिकल वर्क जे करणारे लोक आहेत, जे की एकच काम रिपीट करतात, त्या लोकांचे जॉब जातील. त्या लोकांचे तर जॉब गेलेच. क्रिएटिव्ह लोकांची सुद्धा जॉब जायला सुरुवात झालेली आहे. क्रिएटिव्ह लोकांचे म्हणजे ज्यांना ग्राफिक डिझाईन म्हणतात, व्हिडिओ एडिटिंग म्हणतात, जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करतात, म्हणजे ज्या ठिकाणी क्रिएटिव्ह जॉब होता, मेकॅनिकल वर्क नव्हतं, ते जॉब टिकून राहतील असा मागच्या काही वर्षापर्यंतचा अंदाज होता. परंतु ए आय सिस्टीममुळे सगळ्यात जास्त भीती त्या लोकांना नाही जे की मेकॅनिकल वर्क करतात, त्यांची जास्त डिमांड नंतर येईल. आणि जे की क्रिएटिव्ह वर्क करतात, जे तुम्हाला मी सांगितले, त्यांचा जॉब आधी गेलेला आहे. ही सगळ्यात उलटी पद्धत या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. जेव्हा कम्प्युटर आला होता तेव्हा लोक काय म्हणत होते, जे की लिखाणाचं काम करतात, क्लरिकल काम करतात, त्या लोकांचे जॉब जातील. ठीक आहे, 100% त्या लोकांचे जॉब गेले. परंतु ती सिस्टीम अशी नव्हती की त्यांनी त्यांचा जॉब एवढ्या प्रमाणात घेतला नाहीये की जेव्हा तुमचं कम्प्युटर आला त्या कम्प्युटर चालवण्यासाठी काही लोक लागले. परंतु ए आय सिस्टीम मध्ये तसं नाहीये. ए आय सिस्टीम हा स्वतःच कम्प्युटरचं काम करतोय आणि स्वतः त्या माणसाचं काम करून देतोय. म्हणजे एक माणूस त्याला लागेल आणि बाकी 10 लोकांचे जे जॉब आहे तो ॲट ए टाइम एक माणूस हँडल करू शकतो. त्यामुळे या ठिकाणी डायरेक्ट ह्युमन रिप्लेसमेंट चालू झाली आहे. ठीक आहे, काही जण म्हणत असतील की बाबा ए आय सिस्टीम आल्यामुळे जेवढे जॉब जातील तेवढे जॉब नवीन क्रिएट होतील, हे असं होणार नाही. हे सरळ सरळ साफ चुकीची गोष्ट आहे. तेवढ्या प्रमाणात जॉब क्रिएट होत नाही जेवढ्या प्रमाणात जॉब जातील. आधी कम्प्युटर जसं आले 100 लोकांचे जॉब गेले, परंतु 100 लोकांना अजून जॉब मिळाला जे की कम्प्युटरवर काम करायचे आहेत. ठीक आहे, परंतु ए आय सिस्टीममध्ये तसं होणार नाही. तो डायरेक्ट स्वतःच काम करतोय. हां ठीक आहे, भले 100 लोकांची जॉब जातील परंतु जॉब 10 जणांनाच मिळणार आहे ज्यांना ए आय सिस्टीमचा वापर करता येणार आहे. बरोबर, त्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात. त्या लोकांना तिथे जॉब मिळणार, बाकीचे 90% जे लोक आहेत ते रिप्लेस 100% होणार. मग त्यांच्यासाठी काय करायचं आहे काय नाही करायचं याचं सोल्युशन अजून कोणी सांगत नाही आहे. कारण ही जी गोष्ट आहे ही भयानकच गोष्ट आहे. असे ए आय टूल करण्यासाठी कंपन्यांची स्पर्धा सुरू झालेली आहे. कारण बघा, प्रत्येक कंपनीला आपलं सर्वाईव्ह करायचं आहे आणि प्रत्येक कंपनीला आपलं एक ए आय टूल काढल्याशिवाय आता पर्याय उरला नाही. तर एखाद्या कंपनीने आपला ए आय टूल, ए आय सिस्टीम काहीही जर लॉन्च नाही केला, तो तसंच बसला, तर तो स्पर्धेमधून बाहेर पडेल. यासाठी मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत, जसं की मायक्रोसॉफ्ट असतील, गुगल असेल, मोठ्या मोठ्या जेवढ्या कंपन्या आहेत, इलॉन मस्कची कंपनी असेल किंवा कोणत्याही टॉपच्या जेवढ्या तुम्ही कंपन्या बघता, ती कंपनी आपापले ए आय टूल लॉन्च करतायत किंवा ए आय टूलवर काम करणं त्यांचं चालू आहे किंवा आपल्या सिस्टीममध्ये ए आय इंटिग्रेशन कसं करता येईल हे त्यांचं एक मोटिव्ह आहे. त्या संदर्भात प्रयत्न सुरुवात केलेली आहेत. कारण ही त्यांना कळालेलं आहे, पण जर वापर केला नाही तर बाकी आपले जे कॉम्प्युटर आहेत ते ए आय टूलचा वापर करून इफेक्टिव्हली आपलं मार्केट कॅप्चर करतील. या स्पर्धेमध्ये जेमतेम कंपन्या आहेत, त्याचा इम्पॅक्ट सर्वसामान्य जनतेवर होणार आहे, सर्वसामान्य बिझनेसेसवर होणार आहे. ह्या सगळ्या प्रकारे ए आय सिस्टीम आपल्याला कॅप्चर करत चाललेली आहे. आजच्या घडीला तुम्ही बघितलं असेल, लॉकडाऊनपासून आय टी कंपनीमध्ये जाणाऱ्याची संख्या खूप वाढली आहे. कारण सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल यासारख्या स्ट्रीमला लोक ऍडमिशन घ्यायला तयार नाहीत. तुम्ही एक्झॅक्ट 5 वर्षानंतर ह्याचं प्रमाण उलटं बघाल. कारण प्रत्येक गोष्टीचा एक वेळ येते, काळ येतो. 2013-14 आय टी इंडस्ट्री ही पूर्णपणे खाली गेलेली होती. त्यावेळेस लोकांनी आय टीला ऍडमिशन घेतलं नाही. त्यावेळेस त्यांनी 2013 इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल अशा ठिकाणी घेतलं. परंतु जसं जसं काळ पुढे गेला, जसं जसं इंटरनेटची गोष्ट वाढत चालली, जसं जसे अशा प्रकारचे हे टूल येत गेले, आय टीचा बोलबाला व्हायला लागला आणि सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल या लोकांच्या जॉब चालल्या. कारण त्यामध्ये काही रोबोट आले. जसं इंटरनेट वाढलं तसं आय टी फील्डमध्ये काम करण्याची संख्या वाढ लागली. तिकडं तुम्हाला डॉलरमध्ये पैसे मिळायला लागलेत. कारण याचं असं होतं की हे सगळ्या कंपन्या, भारतीय कंपन्या बाहेरून प्रोजेक्ट आणतात आणि त्या ठिकाणचे ते डॉलरमधून पैसे घेतात. रुपया आणि बाहेरचा जो डॉलर आहे त्यामध्ये 80 रुपयाचा फरक असल्यामुळे ह्या कंपन्या या लोकांना चांगले पगारीचे पॅकेजेस देतात. त्यामुळे तिकडे ते वळत आहेत.
पण याचा इम्पॅक्ट आता अजून डबल होणार. आता एआय सिस्टीममुळे या सगळ्या लोकांच्या नोकऱ्या ह्या धोक्यामध्ये आणून ठेवलेल्या आहेत. आता त्या लोकांना जे की आय टी मध्ये काम करतात त्या लोकांना तुम्ही काहीतरी विचारायचं, त्यांना विचारल्यावर ते म्हणतील की आमचा जॉब आता कधी जाईल, सिक्युअर आहे नाही आहे हा मलाच माहीत नाही, कारण एआय सिस्टीममुळं आज प्रत्येक गोष्ट एवढी सोपी होऊन गेली आहे. कारण आमचं काम ही एआय सिस्टीमसारखी अशी जी टूल आहे ही मिनिटामध्ये सेकंदामध्ये करतात, जे की आम्हाला दोन दोन तास, तीन तीन तास किंवा एक एक दिवस लागू शकतो, असे काम हे एका एका मिनिटामध्ये, दोन दोन मिनिटामध्ये करून टाकत आहेत. तर या गोष्टीमुळे कधीतरी भीती वाटत असते की या गोष्टीचं अजून जास्त डेव्हलपमेंट होत गेली तर कितीतरी लोकांचे जॉब जाणार आहेत. जे क्रिएटिव्ह आहेत, जे की एआयचं कॉम्बिनेशन करून करणारे जे जॉब आहेत, त्याच जॉबमध्ये जर स्किल असेल तर आम्ही टिकून राहू, नाहीतर बाकी सगळे आज आय टी आय टी म्हणून आम्ही इकडे आलो आहेत आणि आम्हाला आता याची भीती वाटायला सुरुवात झाली आहे असं काही लोकांचं म्हणणं येत आहे. आणि त्याच्याच अपोजिट साईडला मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल असे लोकंसुद्धा आय टीमध्ये जाण्याचा प्रयत्न आता करत आहेत, परंतु त्यांना माहीत नाही येणाऱ्या 5 वर्षांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींच्यावर इम्पॅक्ट करतील. त्यावेळेस तुम्हाला वाटेल की यार सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलमध्ये असलं असतं तर बरं झालं असतं. एआय सिस्टीम त्या लोकांना रिप्लेस करू शकणार नाही जे की मेकॅनिकल काम करतात, ठीक आहे, तेवढ्या प्रमाणात रिप्लेस तर करेल, त्यांना रिप्लेस तर केलेलं आहे, परंतु जेवढ्या प्रमाणात आय टी इंडस्ट्रीमधल्या लोकांना रिप्लेस करेल तेवढ्या प्रमाणामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलमध्ये जे मॅन्युअली वर्कर लागतात त्यांना रिप्लेस करणार. परंतु आर्टिफिशियल रोबोट येतील जे की माणसाचं काम करणार, त्याला येण्याची जी स्टेज आहे ती सुरुवात झालेली आहे, परंतु त्याला अजून एक 20 वर्षाचा काळ आहे. आता आपण या एआय सिस्टीममधल्या चॅट जीपीटीबद्दल बोलत होतो, तर चॅट जीपीटीचं नेमकं लॉंग फॉर्म काय? जीपीटी, जनरेटिव्ह प्री ट्रेंड ट्रान्सफॉर्मर. आणि हा जो टूल आहे हा इंटरनेटवरला आय टीमधला सगळ्यात भारी टूल आहे. आता तुम्ही म्हणाल हे सगळ्यात भारी नेमकं काय आहे याच्यामध्ये एवढं भारी, तर हा जनरेटिव्ह एआय. जनरेटिव्ह एआय म्हणजे नेमकं काय? बघा तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आधी काय व्हायचं, काही टूल असे होते की ज्यांना आपण सांगायचो की मला एआयबद्दलची माहिती सांग, परंतु तो टूल काय करायचा, ऑलरेडी तुमच्या इंटरनेटवर जे काही गोष्टी वेबसाईटवर आहेत, कुठं व्हिडिओमध्ये आहेत, कुठं अशा ठिकाणी आर्टिकल्समध्ये आहेत, ह्या सगळ्यांना तो ॲनालाईज करायचा, बघायचा आणि त्याच्यामधलीच गोष्ट तुम्हाला आणून तुमच्या समोर ठेवायच्या. असे काही टूल्स होते, त्यांना पण एक छोटंसं एआय म्हणायचे, ठीक आहे, म्हणजे आपल्याला शोधाशोध करावी लागायची, बरोबर. परंतु काही टूल असे होते की ते डायरेक्ट आपल्याला शोधून विदिन अ सेकंदामध्ये तुमच्यासमोर द्यायचे, परंतु जनरेटिव्ह एआयची गोष्ट तशी नाही आहे मित्रांनो. जनरेटिव्ह एआय म्हणजे काय आहे, तो तुम्हाला युनिक गोष्ट देतो. तर तो नेमकं काय करतो आहे, तो जो असलेली गोष्ट आहे तो तुमच्यापुढे मांडत नाही आहे, तो काय करतो आहे, जे आहे ते गोष्ट विदिन सेकंदामध्ये तो पूर्ण त्याचा ॲनालिसिस करतो, अभ्यास करतो आणि तुमच्यासमोर एक डिटेल उत्तर काही सेकंदामध्ये तुमच्यासमोर आणून ठेवतो. म्हणजे तो काय काय करतो आहे, शोधतो आहे, त्याचा ॲनालिसिस करणार, त्याचा अभ्यास करणार आणि त्याच्याबद्दल तुम्ही जे काही क्वेश्चन विचारलं आहे त्या क्वेश्चनला अनुसरून ॲनालिसिस करून डेटा तुम्हाला सगळा अभ्यास करून देणार आहे. व्हिडिओग्राफरला व्हिडिओग्राफी कशी करायची सांगतो, यूट्यूबरला स्क्रिप्ट लिहून देतो, कॉन्टेंट रायटरला रायटिंग कशी करायची, आउटलाईन काय, की वर्ड्स काय, सगळं तो सांगत असतो. एसईओ एक्सपर्टला एसईओ तुम्ही काय करताय, तुम्ही चुकीचं करताय, बरोबर करताय, या पद्धतीने करताय, हे सगळे ॲनालिसिस करू शकतो, कीवर्ड देऊ शकतो. डिस्क्रिप्शन, मेटा टॅग, हेडिंग, ह्या जो गोष्टी आहेत, हा जो टूल करतो आहे, ह्याच गोष्टीचा जॉब लोकांना असायचे. एखाद्या मार्केटरला जॉब असायचा की तू कीवर्ड ॲनालिसिस कर, तू कॉन्टेंट लिही किंवा तू स्ट्रॅटेजी बनव की आपण कशाप्रकारे मार्केट करू शकतो, किंवा आमच्यासाठी तू 1 महिन्याचं कॉन्टेंट कॅलेंडर तयार करून दे, सोशल मीडियाचं कॅलेंडर तयार करून दे, जेणेकरून आम्ही एवढ्या एवढ्या दिवसात काय काय टाकेल. मग तो माणूस काय करायचा, मार्केटर बसून हे सगळे विचार करायचा, जायचा गुगलवर सर्च करायचा, काहीतरी इकडून तिकडून माहिती घ्यायचा, बघायचा कॉन्टेंट कसा लिहायचा आहे मला, कशाप्रकारे काय करायचं, हे सगळं तो करत होता. मग ॲज अ ह्युमन ह्याचा हाच जॉब होता की हे सगळं करायचं होतं, परंतु एआय सिस्टीम विदिन 1 मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये हे देतो आहे तुम्हाला. तर तुम्ही जर त्याला राईट क्वेश्चन विचारले तर तो राईट आन्सर देणार, तुम्ही जसा क्वेश्चन विचारला तसा तो उत्तर देतो. यालाच प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात. प्रॉम्प्ट इंजिनिअर पण याचाच अर्थ म्हणतो की तुम्हाला विचारता आलं पाहिजे, म्हणजे क्वेश्चनिंग ॲबिलिटी तुमच्यामध्ये जर असेल तर विचारू शकतो. समजा तुम्हाला एखादं बुक लिहायचं, तुम्हाला बुक कसं लिहितात हे तुमच्यामध्ये डोक्यात थोडीशी आयडिया आली तर बाकीचं तो काम करून दे. मला ब्लॉगिंगचं बुक लिहायचं आहे आणि ब्लॉगिंगचं बुक मला तू जनरेट करून दे, त्याने एका विदिन 3 मिनिटामध्ये मला ब्लॉगिंगचं पूर्ण बुक त्याने तयार करून दिलं.
ठीक आहे. आधी मी त्याला सांगितलं मी कसं स्टेप बाय स्टेप गेलो बघा. मी तसंही करून भेटलं, डायरेक्ट सांगितल्यानंतरही त्यांनी तयार करून दिलं, परंतु अजून त्याच्यामध्ये एक्सप्लोअर करायचं असेल तर अजून त्याला काही क्वेश्चनिंग विचारावं लागतात मी त्यासाठी. पण मला ब्लॉगिंगचे काही क्वेश्चन माहीत असले पाहिजे, ठीक आहे, तर मग त्याला चांगल्या प्रकारे विचारू शकतो. तसं मी त्याला विचारलं की ब्लॉगिंगचा बुक तयार करून दे, त्याच्यानंतर आउटलाईन दे आधी मला. त्याच्यानंतर मी त्या आउटलाईनला प्रत्येक हेडिंगला घेतलं आणि त्याच्यानंतर त्याला डिस्क्राईब करायला लागलं. त्याच्यामध्ये त्याने सब हेडिंग दिले, त्या सबस्क्राईब हेडिंगला अजून डिस्क्राईब करून असे डिस्क्राईब करून घेऊन त्याच्याकडून सिम्प्लिफाय करून मी पूर्ण एक पेजेसचं बुकसुद्धा बनवून घेऊ शकतो. चॅट जीपीटीकडून तुम्ही हजारो पद्धतीने आन्सर घेऊ शकता. घेतलेला आन्सर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन जर वाटला असेल त्याच्यामध्ये डबल तुम्ही काय करू शकता, त्याला मॉडिफाय करू शकता. डबल त्याला सांगू शकता की जे आन्सर तू दिलं आहे ते मला काही आवडलं नाही, तू डबल तयार करून दे, तू डबल तयार कर. असं टूल आहे जसं की तुम्हाला वाटेल की हा माझा नोकराच आहे, मी जे सांगेल तो करतो आहे, ठीक आहे. आजच्या घडीलाची पॉप्युलिटी एवढी आहे की सुरुवातीच्या 5 दिवसामध्ये जेव्हा तो लॉन्च झाला होता, सुरुवातीच्या 5 दिवसामध्ये तो 1 मिलियन लोकांपर्यंत पोहोचून गेलेला होता, जे करण्यासाठी मोठमोठ्या कंपनीला खूप खूप 3-3, 4-4 वर्ष लागले होते. याचं एक मेन कारण असं पण असू शकतं की सध्या असलेली इंटरनेटची यूजर खूप आहेत, आणि त्याचबरोबर याचं अजून एक खासियत असं होतं की याने काय केलेलं आहे, सगळ्या इंडस्ट्रीला इन्क्लूड करून घेतलेलं आहे. चॅट जीपीटीचा उपयोग हा कुठल्याही माणसाला, कसल्याही माणसाला, कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये काम करण्याला उपयोगी पडतो. याच्यामुळं हा चॅट जीपीटी एवढा पॉप्युलर झालेला आहे. 2015 सुरू झालेल्या या कंपनीचा फाउंडर आहे सॅम अल्टमॅन, आणि त्याचबरोबर अजून एक आहे टेस्ला कंपनीचा सध्याचा जो फाउंडर आहे इलॉन मस्क. सॅम अल्टमॅन आणि इलॉन मस्क या दोघांनी मिळून हे सुरुवात केली होती, परंतु इलॉन मस्कला जेव्हा वाटलं की आपल्या टेस्लामध्ये जास्त गरज आहे तर त्याने तिकडून रिझाईन केलेलं आहे. पण तरीही अजून ओपन एआयमध्ये जी कमिटी असते, बोर्ड कमिटी, त्यामध्ये तो ॲज अन ॲडवायझर म्हणून बसलेला असतो, त्या ठिकाणी तो असतो. म्हणजे हे बघा, तुम्हाला माहिती आहे टेस्ला पण काय आहे, इलॉन मस्क कोण आहे आणि ओपन एआय काय आहे, तर याला तुम्ही हलक्यात घेऊ शकत नाही, ठीक आहे. ओपन एआयचेच या व्यक्तीत अजून 2 टूल आहेत, त्यामधला एक आहे डाली. तर तो काय करतो, टेक्स्ट जे आहे ना त्या टेक्स्टला डायरेक्ट इमेज करतो. म्हणजे तुम्ही जे काही टेक्स्ट तुम्ही मेसेज करणार त्या मेसेजच्या आधारे तो तुम्हाला इमेज क्रिएट करून देतो. आता त्याविषयी आपण आताच बोलणार नाही, परंतु तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो आहे. त्याचा तर अजून भयानक उपयोग आहे, ठीक आहे. तुम्ही त्या डाली इला जर टाकलात की मला एका डॉगची इमेज पाहिजे जो की क्रिकेट खेळत आहे, म्हणजे आता कुत्रा कधी क्रिकेट खेळू शकणार नाही, परंतु तुम्ही त्याला म्हणा की मला डॉगची इमेज पाहिजे जो की क्रिकेट खेळत आहे, तर तो त्या डॉगला अशा प्रकारे बनवेल जो की क्रिकेट खेळत आहे. तर म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जे काही टेक्स्ट टाकला त्या टेक्स्टच्या आधारावर तो इमेज बनवून देईल. जे आजपर्यंत कोणी इमेज बनवली नाही तशा प्रकारची इमेज तो बनवून देऊ शकतो. म्हणजे तुम्ही काहीही मेसेज करा त्याच्या अराउंडमध्ये तो इमेज बनवून देणार. अशा प्रकारचे ते जनरेटिव्ह एआय तुमच्या टेक्स्टला समजून घेऊन, त्याचा कॉन्टॅक्ट समजून घेऊन तो तयार करू शकतो. ही सगळी कहाणी आहे चॅट जीपीटीची. आणि चॅट जीपीटीच्या कॉम्पिटिशनमध्ये सध्या गुगलचा बार्ट एआय ही सिस्टीम आहे. आता या दोघांमध्ये लढाई चालू आहे की नेमकं आता कोण भारी आहे. कारण बार्ट काय म्हणतो मी लेटेस्ट माहिती तुम्हाला देतोय. चॅट जीपीटीमध्ये कसं आहे, इकडे 2021-22 जो काही डेटा आहे त्याच्यावरच तो आता सध्या आपल्याला आन्सर देतोय. त्याचं पण प्रीमियम व्हर्जन आहे, त्यामध्ये तो लेटेस्ट माहिती देतोय जो की मायक्रोसॉफ्टसोबत मिळून तो करत आहे. परंतु ती जी गोष्ट आहे ती प्रीमियममध्ये मोडते, त्याला तुम्हाला पैसे द्यावे लागते. चॅट GPT-4 त्याचं नाव आहे. गुगलचा जो एआय आहे बार्ट तो फ्री आहे, त्यामध्ये तुम्ही यूज करू शकता. तो म्हणतो की मी लेटेस्ट आमच्याच गुगलच्या ह्याच्यावरून तुम्हाला आणून माहिती देतो आहे, आणि तशाच प्रकारचं जनरेटिव्ह काहीतरी बनवून तो पण आन्सर देतो आहे. मी दोघांना पण यूज केलेला आहे, दोन्ही पण चांगले आहेत. चॅट जीपीटी अजून मला त्याच्यापेक्षा इफेक्टिव्ह वाटला, ठीक आहे. तर चॅट जीपीटीचा आन्सर देण्याचं जे मॉडेल आहे ते इव्हन ह्याच्यापेक्षा थोडंसं बेटरच आहे. उद्या येणाऱ्या काळामध्ये कोणती कंपनी पुढे जाते, कोणती मागे जाते, परंतु आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला काय लक्ष द्यायचं आहे, आपण या दोघांचाही वापर करून आपला जॉब कशा प्रकारे सिक्युअर करू शकतो, किंवा आपण आपल्या कामामध्ये याचा कसा चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. एआय टूलचा वापर करून आपलं काम करणाऱ्या लोकांचे जॉब असतील. ज्या लोकांना एआय टूलबद्दल हे नॉलेजच नसेल तर तो त्याचा वापर करू शकणार नाही, आणि वापर जो करू शकणार नाही त्याला कंपनी ठेवणार नाही, किंवा तो कोणत्याही कॉम्पिटिशनमधून मागे पडेल. तो बिझनेसमध्ये असेल, जॉबमध्ये असेल, अजून कुठे कोणत्या गोष्टीमध्ये असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा जो टॉपिक आहे तो शेअरेबल टॉपिक आहे, तुम्ही कुठेही याला शेअर करू शकता. शेअर केल्यानंतर हा कुणालाही लागू पडतो, हा जनरलाइज माहिती आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ पण आपण घेऊन येणार आहोत. चॅट जीपीटी काय असेल, अजून बार्ट एआय कसेल, त्याच्या प्रकारचं यूज करता येते. याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो ओव्हरऑल एआय सिस्टीमचा काय ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आहे त्याच्यावर आपण बोलूया. या व्हिडिओमध्ये आपण फक्त चॅट जीपीटीबद्दल थोडंसं बोललो आहे आणि त्याचा कॉम्पिटिटर एआय बार्डबद्दल आपण बोललो आहे. तर चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बघत राहा सुपर टेक मराठी.